मुंबईतल्या निगडी प्राधिकरण मधल्या कोकाटे कुटुंबियांची ही टेरेस गार्डन। इथं पालेभाज्यांबरोबरच फळभाज्याही पिकवल्या जातात। मेथी, पालक, कांदेपात, कोथिंबीर तसंच लिंबू, हिरवा भोपळा, मका, वांगी, काकडी इथं पिकवली जातात। यासाठी कोकाटे दाम्पत्यानं ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं विघटन करून त्याचा खत म्हणून वापर केलाय। स्वयंपाकघरातली भाज्यांची टरफल, खरकट आणि इतर गोष्टींचा यात वापर करण्यात आलाय। अशा प्रकारे सेंद्रिय पालेभाज्यांचा स्वाद कोकाटे कुटुंब गेल्या 7 वर्षांपासून घेत आहे। एका मोठ्या ड्रम मध्ये किचन मधला टाकाऊ कचरा टाकून हे खत तयार करण्यात येतं। यातून आपसुकपणे कचऱ्याचा प्रश्नही निकालात काढला गेलाय। हे आम्ही पालेभाज्या आणि फळभाज्याचं या ठिकाणी निर्मिती करतो। हा प्रकल्प ज्यांच्याकडे गच्ची आहे, ज्यांच्याकडे सफिशियंट जागा आहे, अशांनी करायला हरकत नाही। आणि दिवसातून फक्त आपल्याला सुरुवातीला 1 तास द्यावा लागेल। किचन वेस्ट हे जे आहे हे भरपूर प्रमाणात बाहेर पडतं आणि प्रत्येक स्त्रीने जर या किचन वेस्टवर, स्वयंपाकघरातील कचऱ्यावर अधिक काम केलं तर मला वाटतं की आज जी कचऱ्याची समस्या आहे ही नक्कीच कमी होईल। कोकाटे कुटुंबांचा आदर्श घेऊन इतरही नागरिकांनी त्यांचा वसा पुढे चालवला तर पिंपरी चिंचवड शहरात कचऱ्याची समस्या सुटणार नाही आणि मग सुंदर स्वच्छ पिंपरी चिंचवड ही संकल्पना सत्यात उतरायलाही वेळ लागणार नाही। झी मीडियासाठी पिंपरी चिंचवडहून कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।